Hello students, today we are going to learn one of the beautiful poems in our syllabus, and the name of the poem is You Start Dying Slowly. The poem is composed by Pablo Neruda, who was a Chilean poet. Pablo Neruda started to write the poems from the age of 13. Okay. His poetic work, 20 poems and a song of despair, is very famous. He also got the prestigious Nobel Prize Award for Literature in 1971. His style of writing was very unique, and he focused on the realistic issues in life in his writing. He wanted to aware readers or people to face the problems and enjoy the life joyfully. And this poem means You Start Dying Slowly is also not an exception to this. So let's see the poem. I will read the poem first. If you do not travel, if you do not read, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. Where, when you kill your self-esteem, when you do not let others help you, you start dying slowly. If you become a slave of your habits, walking every day on the same paths, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. If you avoid to feel passion and their turbulent emotions, those makes your eyes glisten and your heartbeat fast, you start dying slowly. If you do not change your life, when you are satisfied with your job or with your love, if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice. So friends, this is a poem. Now let's see the features of the poem. There are total 5 stanzas in the poem. The poem is a free verse. हे जी कविता आहे तर ती मुक्त छंद स्वरूपामध्ये लिहिलेली आहे. आता मुक्त छंद म्हणजे काय किंवा फ्री वर्स म्हणजे काय? ज्या कवितेमध्ये यमक जुळणारे शब्द नसतात किंवा ज्या कवितेमध्ये जे काही कडवे आहेत त्या कडव्यांची रचना समान नसते तर त्याला फ्री वर्स म्हणतात. सी, फ्री वर्स इज अ काइंड ऑफ पोयम वेअर वी डू नॉट फाइंड रायमिंग वर्ड्स, वी डू नॉट फाइंड रायमिंग स्कीम्स, और वी डू नॉट फाइंड द सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ स्टॅन्झास. इट इज कॉल्ड अस फ्री वर्स. See, rhyming words or rhyming schemes are not there. One more feature is many lines in the poem start with the word if. या कवितेमध्ये बघा बऱ्याचशा ओळींची सुरुवात if या शब्दापासून झालेली आहे. The figures of speech anaphora is used in the poem. या कवितेमध्ये एक भाषेचा अलंकार एनाफोरा हा वापरलेला आहे. आता एनाफोरा म्हणजे काय? एनाफोरा म्हणजे जेव्हा कवितेमध्ये एखादी फ्रेज, एखादी ओळ प्रत्येक स्टॅन्झामध्ये किंवा वारंवार वापरली जाते तेव्हा त्याला एनाफोरा हा फिगर्स ऑफ स्पीच म्हटलं जातं. आणि या कवितेमध्ये यू स्टार्ट डाइंग स्लोली ही जी काही ओळ आहे तर ती जवळपास प्रत्येक स्टॅन्झामध्ये वापरण्यात आलेली आहे किंवा या कवितेमध्ये वारंवार ती ओळ आलेली आहे म्हणून त्या फिगर्स ऑफ स्पीचला एनाफोरा असं म्हटलं जातं.
आणि अजून एक फीचर किंवा अजून एक वैशिष्ट्य म्हणजे बघा, यू स्टार्ट डाईंग स्लोली मीन्स लुझिंग होप ऑफ अ हॅपी फ्युचर. ठीक आहे, यू स्टार्ट डाईंग स्लोली या शीर्षकाचा अर्थ असं नाही बरं का, तुम्ही हळूहळू मरत आहात. आपल्याला इथं वरवरचा किंवा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही, तर आपल्याला इथं हिडन लपलेला अर्थ घ्यायचा आहे. यू स्टार्ट डाईंग स्लोली याचा अर्थ या कवितेमध्ये असा होतो, भविष्यकालीन आनंदाला मुकणे असा त्याचा अर्थ होतो. ओके, सो दीज आर द फीचर्स ऑफ द पोयम इन फ्रंट ऑफ यू. नाऊ वी आर गोइंग टू लर्न द पोयम स्टँजा वाईज. सो लेट्स हॅव अ लुक ऍट द फर्स्ट स्टँजा. आय एम नॉट गोइंग टू रीड द पोयम वन बाय वन. ठीक आहे, मी आता बघा आता प्रत्येक ओळ जे ना तर ते वाचणार नाही. आता तुम्ही तर ती कविता जे ना तर ते आपण म्हणजे कविता वाचलेली आहे. ठीक आहे, सी द फर्स्ट लाईन स्टार्ट्स विथ इफ यू डू नॉट ट्रॅव्हल. जर तुम्ही प्रवास केला नाही तर आता काय होणार आहे. सी ट्रॅव्हल, यू सी अ ब्युटिफुल इमेज ऑन युअर स्क्रीन. तुमच्या स्क्रीनवर एक सुंदर इमेज आहे पहा, बरोबर आहे. कशाची आहे तर ती इमेज, येस आयफेल टॉवर. आणि तर ते जगामधलं एक आश्चर्य आहे, तुम्हाला माहितच आहे. आता केवी आपल्याला असं म्हणतोय की इफ यू डू नॉट ट्रॅव्हल यू स्टार्ट डाईंग स्लोली, बरोबर. म्हणजे तुम्ही जर प्रवास नाही जर केला तर तुम्ही भविष्यकालीन आनंदाला मुकणार आहात, बरोबर. आता प्रवास करण्याचे फायदे कोणकोणते सांगू शकाल? प्रवास करण्याचे बरेचसे फायदे, बरोबर. प्रवास केल्यामुळं एकतर आपल्याला ज्ञान मिळतं, देशातील किंवा जगातील विविध भागांची माहिती आपणाला मिळते, त्यानंतर तेथील लोकांच्या जीवन पद्धतीविषयी आपल्याला माहिती मिळते, एकमेकांच्या भाषा, संस्कृती, खानपान, बरोबर आहे, चालीरीती इत्यादी गोष्टींची माहिती आपल्याला प्रवासातून तर मिळते, बरोबर आहे. म्हणजे कवी आपल्याला असं सांगतोय की वी शुड ट्रॅव्हल. कवी आपल्याला असा सल्ला देतोय की आपण प्रवास केला पाहिजे, कारण प्रवास केल्यानंतर आपण समृद्ध बनतो. प्रवास केल्यानंतर आपल्याला सर्व ठिकाणची माहिती आपल्याला मिळते आणि प्रवास केल्यानंतर आपला विरंगुळा सुद्धा होतो किंवा करमणूक सुद्धा होते. सो वी शुड ट्रॅव्हल. ओके, अगेन द पोएट हॅज ऍडवाइज्ड अस टू रीड. परत कवीनं आपल्याला सांगितलेलं आहे, काय सांगितलं आहे, वाचायला. इफ यू डू नॉट रीड यू स्टार्ट डाईंग स्लोली. तुम्ही जर वाचत जर नसाल तर भविष्यकालीन आनंदाला तर तुम्ही मुकत आहात. आता वाचनाचे सुद्धा बरेचसे फायदे आहेत. वाचनामुळं आपण ज्ञानी बनतो, वाचनामुळं आपण अनुभवी बनतो, वाचनामुळं आपण समृद्ध बनतो आणि वाचनामुळं आपली करमणूक बरोबर आहे. सो द पोएट वन्स अगेन ऍडवाइज्ड अस टू रीड अँड इट इज सेड दॅट इफ यू रीड यू विल सर्वाइव. आणि असं म्हटलं जातं, वाचाल तर वाचाल. नेक्स्ट वन इज इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ. ओके, म्हणजे जर तुम्ही आयुष्यातील वेगवेगळे अनुभव घेत जर नसाल, ओके, इफ यू लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ यू विल गेट अ रियल जॉय. जर तुम्ही आयुष्याचे वेगवेगळे ध्वनी, वेगवेगळे आवाज जर ऐकत जर असाल तर तुम्ही नक्कीच भविष्यकालीन आनंद मिळवू शकता. आता कोणकोणते आवाज आहेत, आता समोर एक पीपीटी आहे किंवा चित्र आहे, तर ते एक समुद्र किनारा आहे, लाट आहे, बरोबर आहे. जेव्हा केव्हा तुम्ही समुद्र किनाऱ्यावर जाता आणि एखाद्या लाटेचा मंजूळ ध्वनी तुम्ही ऐकता तेव्हा तुम्ही मंत्रमुग्ध होऊन जाता किंवा तुम्हाला बघा एक प्रकारची आंतरिक शांतता मिळते, बरोबर आहे. आता जेव्हा केव्हा तुम्ही लाटेचा आवाज ऐकता तेव्हा तुम्हाला दुःख तर अजिबात मिळत नाही,
बरोबर आहे, पण आनंद तुम्हाला नक्कीच मिळतो. सो द पोएट हॅज ऍडवाइज्ड अस टू लिसन टू द डिफरंट साऊंड्स ऑफ लाईफ. म्हणजे आयुष्याचे बघा जे काही वेगवेगळे स्वर आहेत, ध्वनी आहेत, तर त्यांचा आवाज आपण नक्कीच ऐकावा असा सल्ला कवी आपल्याला देतोय. मग तुम्ही आता कोणताही आवाज घ्या. समजा तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये गेलात आणि मंदिरामधल्या घंटीचा आवाज तुम्ही जर ऐकला, तर तो जो काही घंटीचा आवाज आहे तर तो तुमच्या मनाला एक शांती देतो. बरोबर आहे. सो व्हेन यू विजिट टू द टेम्पल अँड लिसन टू द बेल ऍट दॅट टाइम यू फील इनर पीस. राईट. सो यू कॅन लिसन टू द डिफरंट साऊंड्स ऑफ लाईफ. ओके. अँड इफ यू डू नॉट ऍप्रिसिएट युअर सेल्फ, आणि जर तुम्ही स्वतःचं कौतुक नाही जरी केलं तरीही तुम्ही भविष्यकालीन आनंदाला मुकत आहात. ओके. आता म्हणजे बघा, आपण स्वतःचं कौतुक स्वतःच केलं पाहिजे. बरोबर आहे. आता बऱ्याच जणाला अवघड वाटतं की स्वतःचं कौतुक आपण कसं करायचं. ठीक आहे. आणि मी जर माझं कौतुक जर केलं तर लोक मला काय म्हणतील, भुशारी म्हणतील, गर्विष्ठ म्हणतील. ठीक आहे. परंतु कवीच्या मते लेट द पीपल थिंक व्हॉट एव्हर दे वॉन्ट. पण कवीला असं म्हणायचंय की लोकांना काय विचार करायचा आहे तर ते करू देत. इफ यू आर डुईंग गुड वर्क ऍप्रिसिएट युअर सेल्फ. आणि जर तुम्ही चांगलं काम करत जर असाल तर स्वतःच्या कामाचं कौतुक कराच, स्वतःच्या कामाची प्रशंसा कराच. ठीक आहे. आता आपल्यामध्ये बघा वेगवेगळे गुण असतात. आता समजा एखादा व्यक्ती खूप नम्र आहे, एखादा व्यक्ती खूप ज्ञानी आहे. ठीक आहे. आणि जर तो स्वतःच्या गुणाचं कौतुक स्वतः जर करत जर असेल तर कदाचित त्याच्यामधून दुसऱ्यांना सुद्धा प्रेरणा मिळेल. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण सुद्धा आपल्या कामाचं कौतुक स्वतःच्या तोंडातून आपण केलंच पाहिजे असं कवी आपल्याला म्हणतोय. सी इट मीन दॅट द फर्स्ट स्टॅन्झा टेल्स अस, सी we are suggested to travel to get wide experience, we are suggested to read a lot to get knowledge, we are suggested to listen to the different sounds of life or nature to get real joy, we are suggested to praise ourselves whenever we do good works, and if we do not do above things we cannot take the joy of life. So this is all about first stanza. Now let's move towards second stanza. The second stanza starts with the line, when you kill your self esteem. जर तुम्ही स्वतःचा स्वाभिमान मारला तर. See, self esteem, what is the meaning of self esteem? Self esteem means a feeling of being happy with our own character and abilities. In short, it is called as self respect. सेल्फ इस्टीम या शब्दाचा अर्थ होतो स्वाभिमान. म्हणजे जर तुम्ही स्वतःचा स्वाभिमान गहाण जर ठेवलात तर तुम्ही भविष्यकालीन आनंदाला तुम्ही मुकत आहात. ठीक आहे. आता बघा, स्वाभिमान अशी गोष्ट आहे की जी स्वतःची प्रतिष्ठा किंवा स्वतःची पद वाढवत असते. आणि आपण जर नाईलाजानं आपला स्वाभिमान जर कुठे जर गहाण ठेवत जर असू तर आपण स्वतःची किंमत शून्य करून घेतोय. याचा अर्थ असा आहे, द पोएट हॅज ऍडवाइज्ड अस नॉट टू किल आवर सेल्फ रिस्पेक्ट सेल्फ इस्टीम. कवी आपल्याला असा सल्ला देतोय की आपण आपला स्वाभिमान अजिबात गहाण ठेवता कामा नये, किंवा आपल्या स्वाभिमानाला आपण अजिबात मारता कामा नये. अँड इफ यू किल युअर सेल्फ इस्टीम यू स्टार्ट डाइंग स्लोली, इट मीन्स दॅट यू आर लुझिंग होप of a happy future. Okay, again, when you do not let others help you. Okay. When you do not let others help you, you start dying slowly. Manje, jar tumhi dusryanchi madat nakarat jar asal, tar tumhi bhavishyakalin anandala mukat ahat. Okay. See, it is said that we should help in one another's difficulty. असं म्हटलं जातं की आपण एकमेकांच्या अडचणीमध्ये किंवा एकमेकांच्या पडत्या काळामध्ये आपण एकमेकांना मदत केली पाहिजे. आणि जर आपण दुसऱ्यांना
त्यांच्या अडचणीच्या काळात जर मदत जर केली तर दुसरे सुद्धा आपल्याला आपल्या अडचणीच्या काळात मदत करताल. ओके, सो दिस इज अन एक्सचेंज ऑफ फ्रेंडलीनेस. बरोबर आहे. तर हा काय आहे माहिती आहे का, एक प्रकारचा एक मैत्रीपूर्ण जो नतर तो व्यापारच आहे. ठीक आहे, एक प्रकारे बघा मैत्रीची आदान प्रदानच आहे. त्याच्यामुळं जेव्हा केव्हा तुम्ही अडचणीमध्ये जर असाल आणि तुम्हाला वाटेल की आय नीड द हेल्प ऑफ समवन, की मला कोणाची तरी येणार तर ते मदत पाहिजे, तर तेव्हा बघा ती मदत तुम्ही जरूर घ्या. जेव्हा तुम्ही दुसऱ्याची मदत घेता याचा अर्थ असा नाही की तुम्ही कमकुवत आहात किंवा दुर्बल आहात. उलट जेव्हा केव्हा तुम्ही तुमच्या अडचणीमध्ये दुसऱ्याची मदत घेता तर तेव्हा तुमचं जे काही मन आहे तर ते व्यापक आहे, तुमचा जो काही दृष्टिकोन आहे तर तो विशाल आहे असा त्याचा अर्थ होतो. सो द पोएट हॅज ऍडवाइस्ड अस नॉट टू किल आवर सेल्फ इस्टीम. ऍट द सेम टाइम द पोएट हॅज ऍडवाइस्ड अस नॉट टू रिजेक्ट द हेल्प ऑफ अदर्स इन आवर नीड. Let's see the paraphrase of the second stanza. The poet has advised us not to kill our self-respect. If we kill our self-respect, we surrender ourselves. We cannot prove ourselves the best if we have no self-respect. Another thing is that we should take help of others in our difficult times. We can also build strong relationships when we take and give help during tough times of one another. बरोबर आहे. आता मला मराठीमधील एक पंक्ती मला सांगायला आवडेल. आपल्या मराठी मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. बरोबर आहे. ठीक आहे, आता आपण तिसरा स्टॅन्झा पाहूया. द थर्ड स्टॅन्झा बिगिन्स विथ इफ यू बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स. जर तुम्ही तुमच्या सवयीचे गुलाम जर झालात तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. ओके, इट मीन दॅट डोंट बी अ स्लेव्ह ऑफ हॅबिट्स. सवयीचे गुलाम कधीच बनू नका. आता आपण एखादा एक्झाम्पलच घेऊया. आता तुमच्या घरामध्ये एखादा लहान मुलगा किंवा लहान मुलगी असेल. ठीक आहे, आणि आपल्याला तर माहितच आहे आज बरेच जण बरीच लहान मुलं मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत. ठीक आहे, तर त्यांना झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत मोबाईल हवाच. बरोबर आहे. परिणामी त्यांच्या डोळ्यांवर वाईट परिणाम होतो, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लक्ष कशामध्ये सुद्धा गेलं तर ते लागत नाही. ओके, इट मीन्स दॅट दे हॅव बिकम द स्लेव्स ऑफ द बॅड हॅबिट मोबाईल. आता मोबाईलचा वापर निश्चितच चांगला आहे, परंतु मोबाईलचा अतिवापर निश्चितच वाईट. त्याच्यामुळे बघा, डोंट बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स. तुमच्या सवयीचे बघा गुलाम तर तुम्ही कधीच बनता कामा नये. ठीक आहे, मोबाईल आपल्यासाठी आहे, आपण मोबाईलसाठी नाही. ठीक आहे, मोबाईलला आपण वापरतो, मोबाईल आपल्याला वापरत नाही. ओके, सो द पोएट हॅज ऍडवाइस्ड अस not to become a slave of our habit, and if we become slaves of our habit then what will happen? Yes, we start dying slowly. See, walking every day on the same paths. Barobar manje baga, jar apan ekach kaam daroj tes te karat jar asu tar tyachyamadhe baga aplyala tevda far utsah tevda far navinya aplyala वाटणार नाही. बरोबर आहे. चला.